गप्पा जी सीरीजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. गणेश उत्सव चालू होणार आहे उद्यापासून आणि कोकणातल्याकडे आमच्या गावी आज गणपती बाप्पाचं आगमन होतं. तर आता माझे पप्पा आणि काका गणपती बाप्पाला आणायला गेले आहेत आणि आम्ही आतुरतेने वाट पाहतोय त्यांच्या येण्याची, आपल्या गणपती बाप्पाचे स्वागत करायची. आणि आज हरतालिकेला पूजले जाते तर आता मी चालली आहे आमच्या जुन्या घरी जिकडे हरतालिकेची पूजा होते. तर चला आता हरतालिकेला पूजूया आणि गणपती बाप्पाची येण्याची वाट बघूया. आमची सकाळी येऊन पूजा करून गेलेले तर मंडळी हरतालिका हा उत्सव गणपतीमध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात. भाद्रपद महिन्याचे शुद्ध पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिका म्हणजे जिला नेले ती आणि आली म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात. तर मंडळी आता गणपती बाप्पाची मूर्ती आली आहे तर चला आता आपण बघूया आपल्या गणपती बाप्पाचं आगमन. अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बाप्पाचं आगमन आवडतं. तर मंडळी दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती आल्यानंतर आगमन झाल्यानंतर आम्ही त्याला सजवण्याचं काम करतो. खडे आणि इतर गोष्टी वापरून त्याला सजवण्याचं काम करतो. मी स्वतःला फार नशीबवान समजते की मला ह्या छोटस भाग बनायला मिळतं. मी काय अगदीच ह्याच्यामध्ये प्रोफेशनल तर नाहीये पण जितकं जमतं जसं छान वाटेल असं मस्तपैकी लावण्याचे काम तरी करायला फार मज्जा येते. खडे लावण्याचं काम हे फार धैर्यताचं काम आहे. अगदी व्यवस्थित लागणं आणि त्याच लाईनवर लागणं हे फार महत्त्वाचं असतं. सगळ्या कलाकारांना माझा सलाम. मंडळी आमची जी गौरीची स्थापना आहे, गणपती बाप्पाचं आगमन होतं त्याचबरोबर गौरीचीही स्थापना होते. तर आता मी काकांसोबत गौरीची स्थापना करते आणि त्यानंतर मग आपण आपलं खडे लावण्याचं काम पुन्हा चालू करणार आहोत. एक टाईम लॅप्स व्हिडिओ टाकते खडे लावताना, तो तुम्ही एन्जॉय करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी गौरीची पण स्थापना केली आहे इकडे. तर आता काही डेकोरेशन बाकी आहे. घरचे जे गणपती बाप्पा आहे कोकणातील घरचे, त्यांचं जे डेकोर आहे ह्यावेळेला त्याच्यामध्ये शंकर देवता आणि पर्वत आणि अजून बरेच काही काही गोष्टी होते. तर ते कसं दिसतं आणि ते ह्यावेळेचं डेकोरचं काय होतं, थीम तर मी तुम्हाला सांगितलीच आहे पण ते कसं दिसतं आहे ते मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट एपिसोडमध्ये गणपती बाप्पाच्या सिरीजचा. तर तो पाहायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.